नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये। तर मग चला आजच्या या रोमॅन्टिक भागाला सुरुवात करूयात। जान्हवी ताट घेऊन खाली आली तेव्हा बाकी सगळ्यांची जेवणं झाली होती। राहुल त्याच्या डॅडी आणि आजोबांसोबत गप्पा मारत होता। ती तशीच किचनमध्ये गेली तर आज रिचा आणि तिची सासू किचन आवरत होत्या। सखू भांडी घासत होती आणि नर्मदा आजी, दुर्गा आजी तिथंच बसून गप्पा मारत होत्या। तिनं सखूला ताट दिलं आणि ती तशीच उभी राहिली। म्हणाली, आंटी मी काही हेल्प करू का? जान्हवीनं किचन कट्टा साफ करणाऱ्या राहुलच्या मॉमला विचारलं। हो हो कर, राहुलची मॉम लगेच बाजूला होत बोलली आणि जान्हवी मग किचन कट्टा साफ करू लागली। पण तिचं सगळं लक्ष गंगा आजी काय बोलते याकडे होतं। राहुलची मॉम पण तिच्या दोन्ही सासवांसोबत जाऊन बसली, पण त्या तिघींचं महत्त्वाचं असं काहीच बोलणं होत नव्हतं। जान्हवी मात्र निराश होऊ लागली। तिला वाटलं होतं की कबीरच्या मॉमबद्दल काहीतरी ऐकायला भेटेल, पण त्या तिघी आसपासच्या लोकांच्याच उगीच कागाळ्या करत बसल्या होत्या। जानू, आवाजानं जान्हवी दचकली। तिनं बाजूला पाहिलं तर रिचा तिच्या जवळ आलेली। काय? जान्हवीनं विचारलं। तू कबीरसाठी जेवण घेऊन गेली होतीस? रिचानं अगदी हळू आवाजात विचारलं। हो, म्हणजे ते आजी बोलल्या म्हणून, जान्हवी हळू आवाजात बोलली। अच्छा, पण तू कबीरपासून थोडं दूर राहा बरं। तू त्याच्या ऑफिसमध्ये काम करते ते ठीक आहे, पण इथं त्याच्याशी जास्त बोलत जाऊ नकोस, रिचा थोडं रागात बोलल्यासारखी वाटली। जान्हवीनं मानेनंच होकार दिला। जान्हवीला मनातून फार वाईट वाटत होतं। रिचा तिला कबीरपासून दूर राहायला सांगत होती, पण यात नक्की तिची काळजी होती। पण जान्हवी तर त्याच्या प्रेमात पडली होती, त्यामुळे तिला वाईट वाटत होतं। झालं असेल तर जाऊया आपण बाहेर, रिचा बोलली। तशी किचनच्या दरवाजाजवळ त्या दोघी आल्या आणि त्याचवेळी दरवाजामधून कावेरी हातात ताट घेऊन आली। तिचा चेहरा एकदम पडलेला होता। आजी, आज कबीर इथलं जेवण जेवले का? कावेरीनं दुर्गा आजीला विचारलं। होय, ही जान्हवी गेली होती जेवण घेऊन, दुर्गा आजी बोलल्या तसं कावेरीनं जान्हवीकडे पाहिलं। तिच्या डोळ्यात थोडं आश्चर्य आणि खूप सारी जलसी अगदी स्पष्ट दिसत होती। तरीही जान्हवीनं तिला हसून प्रतिउत्तर दिलं आणि रिचासोबत बाहेर आली। जानू, तू डोक्याची पट्टी काढलीस का? रिचानं तिच्या कपाळाकडे पाहत विचारलं। हो, मगाशी काढली, आता जखम थोडी बरी आहे, जान्हवी म्हणाली। ओके, तू ठीक आहेस ना? काही त्रास तर होत नाही ना? रिचानं काळजीनं विचारलं। हो, मी एकदम बरी आहे, तू उगीचच काळजी करतेस, जान्हवी हसत म्हणाली। ओके, जाऊन झोप आता, रिचानं तिला तिच्या रूममध्ये सोडलं आणि मग ती तिच्या रूमकडे गेली। जान्हवी रूममध्ये गेली आणि आतून दरवाजा लावून घेतला। थोड्या वेळानं तिनं पुन्हा दरवाजा उघडून बाहेर पाहिलं तर रिचा नव्हती। तिनं सुटकेचा निश्वास सोडला आणि मग थोडं पुढे येऊन आसपासचा कानोसा घेत ती वरती गेली। रात्री कबीरने बोलावलं होतं हे तिच्या लक्षात होतं, पण आता वरती आल्यावर मात्र तिचं हृदय धडधड करू लागलं होतं। काय बोलायचं असेल त्याला? काही कामाचं असेल का? ती विचार करतच दरवाजाजवळ आली। तिनं दरवाजा थोडा उघडा करून पाहिला तर आतमध्ये कबीर लॅपटॉप समोर बसला होता। मे आय कम इन सर? तिनं विचारलं। त्याचा हुंकार आला वर न पाहताच। तिनं दरवाजा बंद केला आणि त्याला कडी घातली आणि आतमध्ये जाऊन त्याच्यासमोर उभी राहिली। सर, तिनं हाक मारली। वॉट? त्यानं पुन्हा न वरती पाहताच विचारलं। सनकी, स्वतःच बोलावतो आणि मग बसतो काम करत, जान्हवीने मनातच डोक्याला हात लावला। काही बोलायचं होतं ना? तिनं विचारलं। कोणाला? त्यानं उलट विचारलं आणि आता ती स्वतःलाच मनात शिव्या घालू लागली। जानू, तू या सायको बटाट्याची प्रत्येक गोष्ट ऐकली तर झालंच तुझं कल्याण, उगीच आलीस इथं। ओके, मग मी जाते, ती सुस्कारा सोडत बोलली आणि मागे वळाली। त्याचवेळी त्यानं तिच्या हाताचं मनगट पकडलं, तसं तिनं चमकून मागे पाहिलं। तो उठून उभा राहिला होता। सीट? तो सोफ्याकडे इशारा करत बोलला। ती त्या टू सीटर सोफ्यावर बसली आणि तोही तिच्या शेजारी बसला। जान्हवी आता एकदम आतुर झालेली की तो काय बोलतोय, मनात थोडी धाकधूक पण वाटत होती। जान, त्याने बोलायला सुरुवात केली आणि पहिल्याच शब्दावर तिची विकेट पडली। तिचे गाल लगेच गुलाबी झाले। हाय,
जान शॉर्ट फॉर्म का असेना, पण फक्त त्याच्या हाकेनं पोटात गुदगुल्या व्हायला लागल्या। त्याची ती फुलपाखरं जणू वाटच बघत होती। जान्हवीने नजर खाली घेत केस कानामागे सारले। तू तुझ्या फ्युचरबद्दल काय प्लॅन केलायस, त्याने विचारलं आणि तिच्या तोंडावर न समजण्याचे एक्सप्रेशन उमटले। फ्युचर प्लॅन म्हणजे, तिने गोंधळून विचारलं। नाव यू आर 24 or 25 राईट, त्याने विचारलं। मुलींना वय थोडीच विचारतात, जान्हवीने फक्त त्याच्याकडे पाहिलं। सो इथून पुढे काय करणार आहेस, लग्न वगैरे, त्याने विचारलं। आणि आता मात्र तिच्या पोटात जास्तच एक्साइटमेंट वाढू लागली। तो असं काही विचारेल हे तिच्यासाठी सरप्राइझिंग होतं। त्याला काय उत्तर द्यावं तेही कळत नव्हतं। ती तशीच त्याच्याकडे पाहत राहिली, पण आता मात्र तो थोडा वैतागला। मी काय प्रवचन देतोय का, त्याने वैतागून विचारलं। काय, तिने गोंधळून विचारलं। गिव मी द आन्सर, तो बोलला। ते विचारच केला नाही, ती गडबडून बोलली। विचारच केला नाही, लास्ट टाइम तर तू बोलली होती की लग्न करणार नाही। अँड तो बोलतच होता की दरवाजावर टकटक वाजलं। जान्हवीने दचकून दरवाजाकडे पाहिलं। आता यावेळी कोण आलं असेल आणि आपल्याला इथं पाहून काय विचार करतील, मनात विचार येताच ती प्रचंड घाबरली। वेट, मी पाहतो, कबीर उठत बोलला। आणि जान्हवीने पटकन त्याचा हात पकडला। वॉट, मला लपवा, ती घाबरून बोलली। वॉट, त्यानं थोडं चकित होऊन विचारलं। बाहेर कोण आहे माहीत नाही, पण मला इथं पाहून गैरसमज होईल, अगोदरच खूप रात्र झाली, प्लीज मला कुठेतरी लपवा, ती घाबरून दरवाजाकडे पाहत बोलली। रिलॅक्स, कोणी काही बोलणार नाही, तो तिच्या हातातून हात सोडवत बोलला। नो, थांबा, उघडू नका, मी लपते, जान्हवी इकडे तिकडे पाहत बोलली। तेवढ्यात तिला कपाट दिसलं। जान, तो हाक मारत होताच की ती जाऊन त्या कपाटात शिरली आणि दरवाजा लावून घेतला। कबीरने नकारार्थी मान हलवून सुस्कारा सोडला आणि दरवाजा उघडायला निघून गेला। इकडे जान्हवी जीव मुठीत घेऊन लपली होती। नशीब, आतमध्ये आल्यावरती आपण दाराला कडी तरी लावली होती। पण आता बाहेर कोण आलं असेल, ती विचार करतच होती की तिला बाहेरून आवाज ऐकू येऊ लागला। कबीर प्लीज, अरे 2 दिवसांचा तर प्रश्न आहे, हा राहुलचा आवाज होता। म्हणजे राहुल आलेला। नशीब, आपण लपून बसलो, नाहीतर यानं लगेच रिचाला सांगितलं असतं आणि मग रिचाचे 1000 प्रश्न सुरू झाले असते। जान्हवीने एक सुस्कारा सोडला, पण आता तिची त्या कपाटात घुसमट होऊ लागली। कधी एकदा राहुल जातोय असं तिला वाटू लागलं। तिनं तिथंच डोळे बंद केले। इकडे राहुल कबीरला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करत होता। राहुल, आय एम बिझी, प्लीज लिव, कबीर त्याला बोलला। अरे पण आम्ही सगळे थांबतो आहोत, तर तू पण थांब ना, तसंही तू 15 वर्षांनंतर आलायस, थोडं एन्जॉय कर, राहुल म्हणाला। कबीरने एकदा कपाटाकडे पाहिलं तर राहुल येऊन 2 मिनिटं झाली होती, पण त्याला जान्हवीची काळजी वाटू लागली होती। तिला श्वास घेता येत असेल की नाही म्हणून त्याला भीती वाटत होती। त्यानं पुन्हा एकदा कपाटाकडे पाहिलं तर थोडीशी फट असावी, म्हणजे श्वास घेता येत असेल, त्यानं विचार केला। अरे तू तिकडे काय बघतोयस, तू मला सांग ना, राहुल बोलला। आणि आता कबीर जास्तच वैतागला। राहुल प्लीज गेट आउट, मी सकाळी जिथून निघून जाणार आहे तेही कोणाला न सांगता, तो रागातच ओरडला। आणि राहुलचा चेहराच पडला। ओके फाईन, मी जातो, पण इतकं ओरडायला काय झालं, राहुल उठत बोलला। आणि बाहेर जाणार तेवढ्यात त्याला काहीतरी आठवलं आणि तो मागे वळाला तर कबीर त्याच्या मागोमागच येत होता। त्याला असं घाईत आलेलं पाहून राहुल थोडा गोंधळला। काय झालंय, राहुलने विचारलं। काही नाही, तू जातोयस ना, पटकन जा, कबीर दरवाजाजवळ जाऊन उभाच राहिला। आणि राहुलच्या डोक्यात पाल चुकचुकली, तो तसाच अर्ध्या रस्त्यात उभा राहिला। कबीर, तू असं स्ट्रेंज का वागतोयस, एव्हरीथिंग इज ओके, राहुलनं विचारलं। येस, एव्हरीथिंग इज फाईन, तसंही कोणाची हिंमत नाही मला काही करण्याची, नाव गेट लॉस्ट, कबीर दरवाजा हाताने हलवत बोलला। कबीर, ते दुर्गा आजी, राहुल बोलला। आणि कबीरच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स बदलले। त्यांचं काय, कबीरने विचारलं। त्यांच्याशी एकदा नीट बोल ना, म्हणजे 15 वर्षांपूर्वी त्यांनी मामा आणि तुला दोघांनाही इथनं हकलून काढलं होतं माहीत आहे, पण आता खूप वर्ष झाली रे या गोष्टीला, विसरून जा सगळं,
राहुल बोलला आणि क्षणभर कबीरचा चेहरा भावनिक झाला, पण दुसऱ्याच मिनिटाला त्याच्या चेहऱ्यावर काळजी उमटली. राहुल प्लीज लीव नाऊ, कबीर कपाटाकडे नजर टाकत बोलला. ओके ओके मी जातो, पण मी तुला जाऊ देणार नाही, राहुल हसत बोलला. ओह रिअली, कोणाची हिंमत आहे मला अडवायची, आय विल सी, कबीर दरवाजा आपटत बोलला. मी जातो, राहुल घाबरून बोलला आणि दरवाजामधून बाहेर पडला. तसं त्याच्या पाठीमागे लगेच दरवाजा बंद होण्याचा आवाज आला. तो थोडा पुढे जाऊन थांबला आणि जाता जाता त्यानं कबीरच्या रूमच्या दरवाजाला बाहेरनं कडी घातली. आता बघतोच कसं आम्हाला न सांगता जातो ते, राहुल स्वतःशीच हसत बोलला आणि निघून गेला. इकडे तो जाताच कबीरने पळत जाऊन कपाट उघडलं तर जान्हवी कपाटात मागे टेकून बसली होती आणि तिने पाय दुमडून घेतले होते आणि तिचे डोळेही मिटले होते. ते पाहून कबीरच्या काळजात धस्त झालं. श्वास गुदमरला का, कबीरने दोन्ही हात पुढे केले. जान, त्याने हाक मारली पण तिला पटकन उचलूनही घेतलं. जान्हवीला अचानक उचलल्यामुळे ती एकदम दचकून गेली. तिची तिथं बसल्या बसल्या 5 मिनिटातच झोप लागलेली. ती डोळे उघडणार तेवढ्यात तिला मऊ मऊ गादी जाणवली. जान गेट अप, तो तिच्या घालाला केसांना सावरत हाक मारत होता. तिनं डोळे उघडले तर एकदम त्याच्या जवळ चेहरा दिसला. ते पाहून तिचे हार्ट बीट्स एकदम फास्ट झाले. काय झालं, तिनं घाबरून विचारलं. तो अजूनही तिच्याकडेच पाहत होता. तिला उठलेलं पाहून त्यानं सुटकेचा निश्वास सोडला आणि तसंच त्यानं तिला मिठीत घेतलं. जान्हवी एकदम शॉक झाली, कारण ती बेडवर होती आणि वरून त्यानं तिला मिठीत घेतलं होतं. जान आय वॉज स्केअर्ड, तो बोलला, पण त्याचं बोलणं ऐकायला ती तिथं होती कुठं? ती तर कधीच आकाशात उडाली होती आणि पोटात फुलपाखरांना घेऊन. पूर्ण शरीर थिजून गेलं होतं आणि गाल एकदम गुलाबी झालेले. तो काहीच बोलत नाही हे पाहून त्याने तिला सोडलं आणि बाजूला झाला. आर यू ऑल राईट, त्याने तिच्याकडे पाहून विचारलं आणि ती भानावर आली. ती पटकन उठत त्याच्यापासून दूर होण्याचा प्रयत्न करू लागली, पण वरती बेड संपत होता त्यामुळे तिला जास्त दूर जाता आलं नाही. ती तशीच उठून बसली आणि घाबरून त्याच्याकडे पाहू लागली. आर यू ओके, त्यानं पुन्हा विचारलं. हो सर मी ठीक आहे, ती औंढा गिळत नजर खाली करून बोलली. थँक गॉड, मला वाटलं तुला श्वासच घेता आला नाही, कबीर मागे सरकत बोलला. ओके सर मी जाते, खूप रात्र झाली आहे, जान्हवी त्याच्या बेडवरनं उठत बोलली. ती तिचे हार्ट बीट्स कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत होती, जे त्याच्या जवळ येण्यानं वाढले होते. ओके गुड नाईट, तो बोलला आणि तिनं कसनसं हसून उत्तर दिलं आणि दरवाजा ओढायला गेली. तिनं दरवाजा मागे ओढला तर तो जाम होता, म्हणून तिनं आणखी जोर लावला, पण दरवाजा उघडलाच गेला नाही. इकडे कबीर तिला दरवाजा ओढताना पाहत होता, पण दरवाजा उघडत नव्हता ते पाहून तोही तिच्या जवळ आला आणि दरवाजा ओढू लागला. वॉट हॅपन विथ दिस नाव, कबीर वैतागून बोलला आणि दरवाजा जोरात ओढू लागला, पण दरवाजा काही उघडला गेला नाही. सर बाहेरून कोणीतरी कडी लावली आहे बहुतेक, जान्हवी आता घाबरलेली होती, तिच्या मनात धाकधूक लागलेली. वेट, कबीर बोलला आणि त्याने त्याचा फोन हातात घेतला आणि राहुलचा नंबर डायल केला, पण रिंग होऊनही फोन रिसीव्ह केला जात नव्हता. त्यानं मग त्याला व्हॉट्सॲपवर मेसेज केला, पण मेसेज डिलिव्हर होऊनही रिप्लाय येत नव्हता. कबीरला कळलं की त्यानं मुद्दामच दरवाजा लावला आहे ते. राहुल यू बास्टर्ड आय विल सी यू, कबीर रागात बोलला. काय झालं सर, जान्हवी घाबरून चुळबुळ करत होती आणि तिनं विचारलं. राहुल मुद्दाम कडी लावून गेलाय आणि आता कॉल सुद्धा रिसीव्ह करत नाही. वेट मी रिचाला फोन लावतो, कबीर बोलला आणि जान्हवी घाबरली. नाही नाही नको नको, तिला नको, जान्हवी लगेच बोलली. वाय, कबीर म्हणाला, जर राहुलने कडी लावली आहे तर त्यानं सगळ्यांना सांगितलं असेल की उघडू नका म्हणून, जान्हवी काहीतरी बोलायचं म्हणून बोलली. खरं तर तिला रिचाची जास्त भीती वाटत होती. येस यू आर राईट, उद्या त्याला उघडावंच लागेल, कबीर बेडवर जाऊन बसत बोलला. जान्हवी तिथंच उभी राहून पाहत होती, तिला आता सुचत नव्हतं की काय करावं. कम स्लीप हियर, उद्या जा तुझ्या रूममध्ये, कबीर बोलला आणि जान्हवीने चमकून त्याच्याकडे पाहिलं, कारण तो बेडकडे इशारा करत होता जो अगदी छोटा होता. वॉट, तुला रात्री झोप येत नाही का, ती विचित्रपणे पाहते हे पाहून त्यानं विचारलं.
येते पण मी कसं झोपणार? उद्या सगळ्यांना कळलं तर काय विचार करतील? जान्हवी टेन्शनमध्ये बोलली. मुंबईमध्ये 2-3 वेळेस आपण सेम रूममध्ये झोपलो होतो, काही फरक पडला का? त्यानं बेफिकरपणे विचारलं. नाही, पण इथं, जान्हवी म्हणाली, इथं पण काही फरक पडणार नाही, डोंट वरी, तो बेडवर झोपत बोलला. आता जान्हवीला जास्तच टेन्शन आलेलं, कारण त्या रूममध्ये एक छोटा सोफा आणि बेड सोडून काहीच नव्हतं. त्यात रूम पण छोटी होती. सर, काही आहे का खाली अंथरायला? तिनं विचारलं. का खाली का? तू काय ॲनिमल आहेस का खाली झोपायला? त्यानं विचारलं. शी, याच्याशी बोलण्यात काही अर्थच नाही, म्हणे ॲनिमल आहे का? माणसं पण खाली झोपतात हे या सनकेला सांगा कोणीतरी. जान्हवी जाऊन सोफ्यावर बसली. त्यावर झोपता येणार नाही, तो बोलला. मी नाही झोपणार, तुम्ही झोपा, ती बोलली. यू आर स्टुपिड, तो मान हलवत बोलला आणि डोळे झाकून झोपला. पण काय माझ्याच बाबतीत का रे असं होतं देवा? जान्हवी सुस्कारा सोडत सोफ्यावर रेलून बसली. आता दुसऱ्या दिवशी सकाळी कबीरच्या आवाजानं जान्हवीला जाग आली. तू रात्री बसल्या बसल्या झोपली होतीस? तिनं डोळे चोळतच आजूबाजूला पाहिलं तर कबीर सोफ्यावर बसून फोनवर बोलत होता. आय एम कमिंग, उद्या मला सगळे रिपोर्ट्स हवेत, कबीर रागातच फोनवर बोलत होता. आणि जान्हवी डोळे चोळून उठून बसली. हा सोफ्यावर का बसलाय? सोफ्यावर तर मी होते ना. जान्हवी त्याला पाहत विचार करत होती आणि तिच्या लक्षात आले की ती बेडवर आहे. म्हणजे आपण झोपलो होतो आणि कबीरने आपल्याला बेडवर आणून झोपवलं? ती विचार करतच उठली. गुड मॉर्निंग सर, तिनं त्याला ग्रीट केलं आणि एव्हाना त्यानं फोन कट केलेला. गुड मॉर्निंग, बाहेरून दरवाजा उघडलाय, तू पटकन आवर, आपल्याला निघायला हवं, कबीर बोलला. कुठे? तिनं गोंधळून विचारलं. मुंबई, आता दुसरीकडे कुठे जाणार? कबीर म्हणाला. सर तुम्ही जा, मी 2 दिवसांनी येणार आहे, जान्हवी लगेच बोलली. आणि कबीरने चकित होऊन त्याच्याकडे पाहिलं. व्हॉट, तू 2 दिवसांनी का येणार आहेस? ते मी रिचासोबत राहते इथं, जान्हवी म्हणाली. पटकन आवर, तुला ऑफिस पण जॉईन करायचं आहे, ओके? तो बोलला. पण मी सुट्टी काढली आहे सर, जान्हवी बोलली. आणि आता कबीरच्या चेहऱ्यावर वैताग दिसू लागला. तुला सुट्टी कोणी दिली? त्यानं रागातच विचारलं. मी कालच ऑफिसमध्ये मेल केला होता, मला सुट्टी मिळाली आहे, जान्हवी घाबरून बोलली. ओके फाईन, कबीर बोलला. आणि त्याने जास्त काही बोलायच्या आतच जान्हवीने तिथून कल्टी मारली. हिला सुट्टी कोणी दिली? तेही मला न विचारता? आय विल सी हिम. ती जाताच कबीर वैतागून सोफ्यावर बसला. जान्हवी इकडे शॉवर घेऊन बाहेर आली तर रिचा अगोदरच तिच्या बेडवर बसलेली. गुड मॉर्निंग, जान्हवीने रिचाला मागूनच मिठी मारली. गुड मॉर्निंग जानू, रिचाने पण हसून तिचे हात पकडले आणि तिला समोर घेतलं. इथं सकाळी सकाळी काय करतेस? जान्हवी म्हणाली. जानू, आज हे गाव आणि शेजारचा परिसर फिरायचा प्लॅन आहे, रिचा म्हणाली. मग? जान्हवी म्हणाली. अगं मला माझ्या सासूनं साडी नेसायला सांगितली आहे, ड्रेस नाही चालणार म्हणाली. आणि आता गावात फिरायचं म्हणजे बऱ्याच ठिकाणी थांबावं लागेल. मला एकटीला साडी घालून खूप अनकम्फर्टेबल होतं, म्हणून मी तुझ्यासाठी पण साडी आणली आहे. आपण दोघी साडी नेसून जाऊयात, रिचा आनंदानं म्हणाली. ओके, तू जा तयार हो, मी पण साडी नेसून आले, जान्हवी हसत बोलली. जानू तू साडी नेसून तयार हो आणि खाली जाऊन ब्रेकफास्ट कर, आज माझी हरतालिका आहे तर मी काही खाणार नाही, ओके? रिचा म्हणाली. ओके, जान्हवी बोलली. रिचा निघून जाता जान्हवी विचारात पडली, आता चोरून हरतालिका कशी करायची? बघू कोणाला सांगायचं नाही आपण, आणि विचार करतच ती आवरू लागली. इकडे कबीर खाली आला तर राहुल तयार होऊनच बसला होता. त्याला पाहताच राहुल मनातच घाबरला. हे हाय कबीर. हाय, कबीरने त्याच्याकडे पाहून स्माईल केलं आणि त्याला स्माईल करताना पाहून राहुल चकित झाला. तू गेला नाहीस? राहुलने त्याला विचारलं. नाही, वी विल गो टुगेदर, कबीर बोलला. आणि राहुलनं त्याला आनंदानं मिठीच मारली. आय नो, तू माझ्यासाठी नक्कीच थांबशील, राहुल अगदी आनंदात बोलला. बाय द वे, आता आम्ही सगळे गाव पाहायला चाललोय तर तू येतोयस का? राहुलने विचारलं. कबीर नाही बोलणार तेवढ्यात त्याचं लक्ष समोर गेलं. समोरून जान्हवी आणि रिचा येत होत्या.
दोघींनी साडी घातली होती. रिचानं गुलाबी तर जान्हवीने गडद जांभळ्या रंगाची साडी घातली होती, ज्यात तिची काया जबरदस्त आकर्षक दिसत होती. क्षणभर तिला पाहून तो पुरता फ्लॅट झाला. गालात हसत त्यानं तिला वरून खालीपर्यंत निहाळलं आणि म्हणाला, येस आय एम कमिंग. कबीर जान्हवीच्या कमरेकडे पाहत बोलला. डार्क पर्पल कलरच्या साडीमध्ये तिची दुधी कंबर त्याला जास्तच सेक्सी वाटत होती. गुड, मी पाक्याला सांगून ठेवतो, तो बाईक घेऊन येईल, राहुल अगदी आनंदात बोलला. बाईक कशाला, आपली गाडी आहे ना. कबीर त्याची नजर हटवत बोलला आणि राहुलने आता भीतीनं औंठाच गिळला. अरे ते तुझ्या गाडीला काहीतरी प्रॉब्लेम झालाय माहीत नाही, मी मेकॅनिक बोलावलाय, पक्या त्याची छोटी गाडी आणि बाईक घेऊन येतोय, राहुल थोडं घाबरत पटकन बोलला. आणि आता कबीरचा राग कसा बाहेर पडतो याची वाट पाहू लागला. पण कबीर म्हणाला, ओके, आणि त्याची नजर मात्र जान्हवीकडेच होती. आणि जान्हवी मात्र अजूनही रिचासोबत बोलण्यातच बिझी होती. आणि त्याचं ते शांत उत्तर ऐकून राहुलला तर आनंदाचा झटकाच बसला. ओके, थँक गॉड, तर मग चला जाऊयात, राहुल अगदी खुशीत बोलला. मग ते दोघेही बाहेर निघून आले. थोड्याच वेळात रिचा, जान्हवी आणि कावेरी पण वाड्यातून बाहेर पडल्या. जानू, तू ब्रेकफास्ट केलास ना, रिचानं हळूच विचारलं. केला ना, जान्हवी खोटं बोलली. आजकाल तिला रिचासोबत असं सारखं सारखं खोटं बोलायला लागत होतं, पण नाईलाज होता म्हणून खोटं बोलावं लागत होतं. रिचा, जान्हवी तुम्ही गाडीत बसा, मी आणि कबीर बाईकवर नेतो. राहुल त्या तिघींना तिथं उभ्या असणाऱ्या एका छोट्या कारकडे इशारा करत बोलल्या. त्या तिघी पण मग आतमध्ये जाऊन बसल्या. पक्या, व्यवस्थित चालव रे, राहुल त्या गाडीतल्या माणसाला म्हणाला. होय, काय टेन्शन घेऊ नका, तो पक्या नावाचा माणूस बोलला आणि त्याने गाडी सुरू केली. जान्हवीने खिडकीतून बाहेर कबीरकडे पाहिलं. आज तिला तो पहिल्यांदा कार सोडून कुठल्या तरी बाईकवर दिसत होता, जबरदस्त भारी. पण त्याचं मात्र तिच्याकडे लक्षच नव्हतं. ती एवढी छान साडी फक्त त्याच्यासाठी नेसली होती, पण त्यानं तिला एकदाही नोटीस केलं नव्हतं, म्हणून तिचं मन खट्टू झालेलं. पक्या आसपासच्या परिसराची ओळख करून देत गाडी चालवत होता. रिचा आणि जान्हवीला निसर्गानं आणि डोंगरांनी नटलेला तो भाग जास्तच आवडला होता. नजर जाईल तिथपर्यंत दिसणारी हिरवळ, झाडांवर किलबिल करणारे पक्षी आणि दूर डोंगरावर दिसणारी काही मंदिरं, स्वच्छ ताजी हवा आणि त्या हवेतला गारवा मनाला अक्षरशः भुरळ घालत होता. रिचा, तुझं सासर एकदम जबरदस्त आहे, जस्ट लव दिस विलेज. ॲक्च्युली पुणे झाल्यानंतर प्रवासातला प्रत्येक भाग सुंदर आणि निसर्गानं नटलेला होता, आणि कोल्हापूर परिसर तर खूपच छान. तू खरंच लकी आहेस, सुट्टीमध्ये मस्त इथे येऊन राहायचं, इथला निसर्ग अनुभवायचा, केवढा भारी चान्स आहे तुला, जान्हवी बाहेरचा सुंदर देखावा पाहत बोलली. यु आर राईट, मी पण हाच विचार करत होते, इथंच येऊन राहावं, रिचा हसत बोलली. हो, पण शहरात जेवढं फ्रीडम आहे ना तेवढं इथं नाही, म्हणजे तुम्ही इथं रात्री बाहेर राहू शकत नाही, 7 आत घरात जावं लागतं, कावेरी तोंड वाकडं करत बोलली. तुला कोणी सांगितलं की शहरात राहिलं तर रात्र बाहेर फिरता येतं म्हणून? अगं इथून तिथून आई वडील सारखेच असतात. हां, थोडेसे निर्बंध कमी असतील, पण काळजी अगदी सेम, आणि काही नियम हे आपल्यासाठी चांगलेच असतात, ते पाळायलाच हवेत, रिचा हसत बोलली. थोड्या वेळात त्यांची गाडी एका टेकडीवर येऊन थांबली आणि मग सगळे खाली उतरले. कबीर आणि राहुल अगोदरच तिथं हजर होते. या तिघेही मग त्यांना जाऊन जॉईन झाल्या. टेकडीवरून खालचं दृश्य अगदी मनमोहक दिसत होतं. शेजारीच काही लोकांचा आवाज येत होता. तिथं काय चाललंय ते राहुल त्या दिशेनं पाहत विचारत होता. तिथं आखाडा आहे पैलवानांचा, पक्या माहिती देत बोलला. म्हणजे पैलवान इथं तयार होतात का, राहुल म्हणाला. हो मग, कोल्हापूर त्यासाठी तर फेमस आहे, इथले आखाडे आणि तालमी जबरदस्त असतात, पक्या म्हणाला. चला मग आपण जाऊन पाहूयात, राहुल कबीरचा हात पकडून बोलला. कबीरने काहीच रिॲक्शन दिली नाही, त्याचं लक्ष राहून राहून जान्हवीकडे जात होतं. आज त्याला दुसरं काही सुधरत नव्हतं, फक्त तिला पाहत राहावं असं वाटत होतं. लेडीज येऊ शकतात का, रिचानं विचारलं.
चला की आपलंच आहे समद, पक्या बोलला तसे सगळे त्या दिशेने निघाले। तिथे एका रिंगणात दोन तरुण मुलं आपसात कुस्ती खेळत होती आणि बाकीचे त्यांना असं कर तसं कर असा डाव टाक अशी सांगत होती। आजा शिवा, अरे शहरातले पाहुणे आलेत, जरा त्यांना आपली करामत दाखवा की। तिथला मेन माणूस त्या दोन पहिलवानांना बोलला। तसं त्या दोघांनी त्या सगळ्यांकडे पाहिलं। त्यातले एकाची नजर जान्हवीवर पडली आणि मग मात्र तो पूर्ण जोर लावून दुसऱ्याशी कुस्ती खेळू लागला। मधून मधून तो जान्हवीकडे कटाक्ष टाकत होता आणि तिला अगदी वरपासून खालीपर्यंत निहाळत होता। त्यानं त्या दुसऱ्या मुलाला खाली लोळवलं आणि हात वर करून सगळ्यांकडे हसून पाहिलं। राहुल तू पण इथला ना, मग जा थोडा तुझा पण जलवा दाखव की, रिचा राहुलला धक्का देत बोलली आणि राहुल हसायला लागला। वेडीस का, हे पहिलवान आहेत, साधे सुधे नाहीत, राहुल म्हणाला। होय बरोबर आहे, शहरी लोक यांना काय टक्कर देणार, कावेरीने पण लगेच उत्तर दिलं। हे असं काही नाही, हा कबीर कॉलेजमध्ये बॉक्सिंग चॅम्पियन होता बरं, त्याच्यासमोर कोणालाही उभं केलं तर तो सपशेल पाडेल, राहुल बोलला आणि नेमकं तिथल्या त्या मेन माणसानं ते ऐकलं। काय बोलता भाऊ, हे आमच्या पैलवानाला पाडणार, मग तर बघायलाच पाहिजे, चला उतरा आखाड्यात, तो माणूस राहुलला बोलला। तसं राहुलनं घाबरून कबीरकडे पाहिलं। व्हॉट डू यू थिंक दॅट आय विल वेअर दिस हाफ सूट अँड नो 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 डोंट थिंक अबाउट दॅट ओके, कबीर रागात बोलला आणि तिथून निघून जाणार तेवढ्यात त्याची नजर आखाड्यातल्या त्या पैलवानावर पडली। तो एकटक अजूनही जान्हवीकडेच पाहत होता, तेही तिच्या ओघल्या कमरेला। कबीरच्या मुठी आपोआप झाकल्या गेल्या। तो पुन्हा माघारी वळला आणि म्हणाला, त्याला पाळायचं आहे का? हो, आमचा हा एक नंबरचा गडी आहे, तुमच्या हातचं काम नाही ते, पण जा बघा, तो माणूस मिशा ताट करत बोलला। मला याचे नियम माहीत नाहीत, पण मी त्याला नक्कीच खाली पाडेन, कबीर त्या पहिलवानाला रागात बघत बोलला। बरोबर जावा बघूयात, तो माणूसही बोलला। कबीरने हातातलं घड्याळ काढलं आणि राहुलकडे फेकून दिलं। राहुलने ते वरच्या वरच झेललं, त्याला अजूनही विश्वास वाटत नव्हता की कबीर पुढे चाललाय। इकडे जान्हवी रिचा आणि कावेरी मात्र अगदी एक्साइट होऊन ते पाहत होत्या। जान्हवीला मनात धाकधूक वाटत होती, मनोमन ती कबीर जिंकावा म्हणून प्रार्थना करत होती। या या पाहुणं, आज शहरातली पाखरं बघून जीव एकदम हिरवागार झाला बघा, तो पैलवान छातीवर हात घासत आणि कबीरकडे पाहून बिभत्स हास्य करत बोलला आणि कबीरच्या डोळ्यात आता रक्त उतरलं। त्यानं शर्टच्या बाह्या फोल्ड केल्या आणि त्याच्या समोर जाऊन उभा राहिला। अहो शर्ट काढा, लाल माती आहे, खाली पडला की तुमचा शर्ट खराब होईल, तो पैलवान त्याला बोलला। त्याची गरज पडणार नाही, कारण मी तुला तो चान्सच देणार नाही, कबीर त्याच्यावर नजर रोखून बोलला। बर बघूयात कुणाला काय होतंय, तो पहिलवान त्याच्या बाहू दाखवत बोलला आणि दोन्ही हात पुढे करून त्याने कबीरची मान पकडण्याचा प्रयत्न केला, पण त्याचवेळी कबीर खाली झुकला आणि उलट त्याच पहिलवानाच्या कमरेला उचलून त्याने त्याला खाली जोरात आपटलं। धपकन आवाज झाला आणि तो पहिलवान मातीत पडला। सगळे एवढ्या पटकन झाले की कोणाला काही कळलंच नाही, फक्त तो पहिलवान खाली पडलेला तेवढं दिसलं। ते बघून सगळे चकित झाले, राहुल आणि पक्या सुद्धा आ वासून पाहत होते, कावेरी फक्त डोळे फाडून कबीरकडे पाहत होती, पण जान्हवी ती मात्र अजूनही घाबरलेली होती। कधी एकदा कबीर तिथून बाहेर पडतोय असं तिला झालेलं। झाक आहे की, तो पैलवान उठत बोलला आणि पुन्हा कबीरकडे धावून आला। पण कबीर यावेळी सावध होता, त्यानं यावेळी त्याच्या पायात पाय घालून त्याला पाडलं आणि त्याच्या पाठीवर स्वतः पडून राहिला आणि जोरात दाब दिला। तसं त्या पैलवानाला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला। बास 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 झालं, तो पैलवान फुललेल्या श्वासात बोलला आणि कबीर थोडं खाली झुकला आणि त्याच्या कानाच्या जवळ त्यानं तोंड नेलं आणि म्हणाला, ज्याच्याकडे आता तू डोळे मोठे करून पाहत होतास ना, ती माझी आहे, फक्त माझी, पुन्हा तिच्याकडे जर पाहिलं तर हे डोळे आणि तोंड दोन्ही फोडून टाकेन, समजलं? कबीर एकदम हळू आवाजात पण तितक्याच करारी आवाजात बोलला। वय वय कळलं, तो पैलवान घाबरून बोलला। तसं कबीर त्याच्यावरून हात झाडत उठला आणि तिथून लगेच बाहेर पडला। बाकीचे सगळे लोक त्या पैलवानाकडे धावले, तर हे लोक कबीर पाठोपाठ गेले। माय गॉड, कबीर कसले भारी आहेत,
मी तर प्रेमातच पडली त्यांच्या. कावेरी दोन्ही हात एकमेकांशी गुंफत एकदम एक्साइट होऊन बोलली आणि जान्हवीने रागात तिच्याकडे पाहिलं. चला पुढे, पाऊस येईल असं वाटतंय, रिचा आकाशातल्या काळ्या ढगांना पाहत बोलली. हे दीदी, यावेळी मी कबीर सोबत बाईकवरून येते, तुम्ही गाडीतून जा, कावेरी रिचाला बोलली. तिकडे तिचं बोलणं ऐकून जान्हवीचा जीव वर खाली होऊ लागला. ते दोघं बाईकवर, कल्पनेनं जान्हवीचे डोळे पाणावले, पण तिला काही करता येत नव्हतं. ते तीही जोगींजवळ आल्या. राहुल दादा, यावेळी मी बाईकवरून येते, तू यांच्यासोबत गाडीत जा, कावेरी बोलली. ओके, राहुल बोलला. आणि त्याचवेळी, वॉट ओके, आय एम नॉट गोईंग टू ड्राईव्ह दिस थर्ड क्लास बाईक एनी वेअर, कबीर बोलला आणि गाडीत जान्हवीच्या शेजारी जाऊन बसला. जान्हवी जी सॅड फेस करून बसली होती ना, ती त्याला शेजारी आलेलं पाहून तिच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या. तिचा चेहरा एकदम गुलाबी गुलाबी झाला. लेट्स गो, कबीर बोलला. तसं पक्यानं गाडी स्टार्ट केली. अनिकडे कावेरी पडलेल्या चेहऱ्यानं गाडीला जाताना पाहत होती. चल बस, मी सोडतो तुला, राहुल कावेरीला बोलला. तिनं रागात एकदा गाडीकडे पाहिलं आणि मग एकदा बाईककडे पाहिलं आणि मग शेवटी नाईलाजानं बाईकवर बसली. हे कबीर, सिरियसली तू त्या आडदांड पहिलवानाला खाली लोळवलंस, मला तर भीतीच वाटत होती त्याची, रिचा बोलली. पण कबीर मात्र काहीच बोलला नाही. तो खिडकीतून बाहेर पाहत होता आणि त्याचवेळी त्याच्या शरीराच्या एका बाजूला तिचा होणारा मखमली स्पर्श अनुभवत होता. आज ती खूप जबरदस्त सुंदर दिसत होती आणि तरीही मन भरून पाहता येत नव्हतं म्हणून तो मनातच वैतागला होता. त्याला तिला पाहायचं होतं, अगदी डोळे भरून तिचं रूप मनात साठवायचं होतं. पण आता घरी गेलं की ती साडी चेंज करेल आणि मग तिला पुन्हा असं पाहता येणार नाही, या विचारानं कबीर अस्वस्थ झाला. हे तू पक्या राईट, कबीरने पक्याला विचारलं. होय, पक्या गाडी चालवत चालवत बोलला. मला एक दुसरी बाईक भेटेल का, थोडी चांगली? इथं एखादं शोरूम आहे का बाईकचं, कबीर म्हणाला. इथं नाही, पण इथून 10 किलोमीटरवरती कोल्हापूरला आहे, तिथं मिळेल, पक्या म्हणाला. ओके, तिकडं गाडी घे, कबीर बोलला. आणि रिचा आणि जान्हवी एकमेकींकडे पाहतच राहिल्या, पण त्याला काही बोलायची कुणाची हिंमत झाली नाही. मी राहुलला फोन करून सांगते, रिचा राहुलचा नंबर डायल करत म्हणाली. आणि थोड्याच वेळात त्यांची गाडी एका चांगल्या शोरूम बाहेर येऊन थांबली. कबीरने लगेच तिथल्या सगळ्या चांगलं आणि लेटेस्ट मॉडेल फक्त 5 मिनिटात खरेदी केलं. रिचा आणि जान्हवी बाहेर उभ्या राहून वाटच पाहत होत्या, त्याचवेळी कबीर आणि पक्या बाईक घेऊन त्यांच्या समोर येऊन थांबले. पक्या लगेच खाली उतरला. पक्या, तू रिचाला घेऊन जा, मी बाईकवरून येतो, जान्हवी मला कंपनी देईल, राईट जान्हवी? कबीरने जान्हवीकडे कटाक्ष टाकला. नको, जान्हवी आणि मी जातो पक्यासोबत, रिचा लगेच बोलली. आवईनी चला, मी सोडतो तुम्हाला, त्यांना जाऊ द्या की, पक्या म्हणला. रिचाने जान्हवीकडे पाहिलं. हो, मी येते यांच्यासोबत, त्यांना पण कंपनी मिळेल, जान्हवी अडखळत बोलली. खरं तर थोड्या वेळापूर्वी त्यांना डोळ्यांनीच तिला इशारा केल्यासारखं तिला वाटलं होतं. ओके, सांभाळून ये, मी राहुलला फोन केलाय, तो अर्ध्या रस्त्यात तुमची वाट पाहत थांबलाय, रिचा बोलली आणि गाडीमध्ये जाऊन बसली. त्यांची गाडी जाता जान्हवीने मागे वळून पाहिलं. कबीर तिलाच पाहत होता. क्षणभर त्या दोघांची नजरानजर झाली आणि तिची नजर आपोआप खाली गेली. बस, तो हेल्मेट घालत बोलला. जान्हवी मनातून एकदम एक्साइट झाली होती. या अगोदर वरुण व्यतिरिक्त इतर ती कोणाच्याही बाईकवरती कधी बसली नव्हती आणि आता तू त्याच्या सोबत बाईकवर बसणार होती. तिला एकदम नर्वस वाटू लागलं. तिनं गाडीचा मागचा हँडल पकडला आणि दोन्ही पाय एकाच साईडला सोडून त्याच्यापासून काही अंतर सोडून ती बसली. चला, ती बोलत असं होती की अचानक त्यानं फुल स्पीडमध्ये गाडी सुरू केली आणि जान्हवीचा जोरात धक्का मागून त्याला लागला. तिने घाबरून पटकन त्याला दोन्ही हातांनी पकडलं. तो गालातच हसला, पण त्यानं स्पीड काही कमी केला नाही. तिच्या डोक्यापासून कमरेपर्यंतचा तिचा हवा हवासा स्पर्श त्याला वेडावून सोडत होता. सोबतच गार वारा जास्तच एक्साइट करत होता आणि इकडे जान्हवी मात्र डोळे गच्च मिटून त्याला पकडून बसली होती. बापरे, याच्यासोबत थांबून मी चूक केली की काय? हा तर
पायलट असल्यासारखं विमान जमिनीवर चालवतोय. अरे याला कोणीतरी सांगा ही बाईक आहे, विमान नाही. जान्हवी त्याचा शर्ट गच्च हाताने पकडून मनातच देवाचा धावा करत होती आणि त्याचवेळी तिला तिच्यावर पाणी पडल्यासारखं वाटलं आणि स्पीड देखील हळूहळू कमी झाला. तिने मान वर करून डोळे उघडले तेव्हा तिला कळलं की पाऊस पडतोय. आपण थांबूयात का? कबीरने थोडं ओरडून विचारलं, कारण पाऊस आणि वाऱ्यामुळे आवाज जात नव्हता. हो, ती सुद्धा म्हणाली. ती अगोदरच गारठून गेलेली आणि त्यात पावसामुळे जास्तच थंडी लागू लागली होती. कबीरने काही अंतरावरच एका झाडाखाली बाईक थांबवली. जान्हवीने लगेच उतरून झाडाखाली जाऊन उभी राहिली. तिने दोन्ही हातांची घडी घालून आसपास पाहिलं तर कोणी चिटपाखरू पण तिला दिसलं नाही. बहुतेक ओसाड रस्ता होता, पण वाहनं का दिसत नव्हती ते तिला कळत नव्हतं. कबीरने हेल्मेट काढलं आणि केसातून हात फिरवत तिच्या शेजारी उभा येऊन राहिला. सर, इथं कोणीच कसं नाही? जान्हवीने न राहून त्याला विचारलं. डोंट नो बेबी, हा दुसरा रोड आहे. सगळे इथून काही अंतरावर असणाऱ्या रोडवरनं जातात, कबीर बोलला. मग आपण इकडे का आलोय? तिने गोंधळून विचारलं. जस्ट अ फन, तो गालात हसत बोलला आणि तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं. तो तिलाच पाहत होता. फन कसलं? तिने गडबडून विचारलं. हा, तुला पाहायचं होतं. साडीमध्ये ना तू खूप सुंदर दिसतेस, तो तिच्या डोळ्यात पाहत बोलला आणि जान्हवी तर लाजूनच चूर झाली. नकळत तिचे हार्ट बीट्स वाढले. तुम्ही जोक करू नका, ती उगीच इकडे तिकडे पाहत लाजून बोलली. आय एम नॉट किडिंग, फक्त तुला पाहण्यासाठी ही नवीन बाईक घेतली, तो हसत बोलला आणि जान्हवी पण खाली पाहून गालात हसू लागली. तिला काय आणि कशी रिॲक्शन द्यावी तेच कळत नव्हतं, पण त्याचे शब्द आणि त्याची नजर तिच्या पोटात फुलपाखरं उडवत होती. अच्छा, काय आवडतं तुम्हाला? तिने नजर चोरत विचारलं. आय लाईक यू, आय टोल्ड यू, तो तिच्या गोऱ्या नितळ चेहऱ्यावरील पाण्याच्या हलक्या थेंबांना पाहत बोलला. त्याच्या उत्तरानं तिच्या अंगावरती काटाच आला. हा पण काय आवडतं? तिने पुन्हा अडखळत विचारलं. तिचे गुलाबी गाल अक्षरशः गुलाबाच्या पाकळीपेक्षाही जास्त नाजूक झाले होते. त्याला तिच्यावरून नजर काढाविषयीच वाटत नव्हती. तो तिच्या एकदम समोर येऊन उभा राहिला आणि त्यानं तिची हनवटी वर केली. तिनं त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या नजरेतले भाव तिच्या काळजाचा ठाव घेत होते. यु नो वॉट, आय लाईक युअर सिल्की अँड स्ट्रेट हेअर्स, आय लाईक युअर फ्लॅट डिलिशियस स्मॉल हेडफोर्ड, युअर रॉस्पी पिंक चिक्स, तो तिच्या ओल्या केसातून हात फिरवत तसाच गालावर येऊन थांबला. त्याच्या बोटांच्या स्पर्शानं तिच्यात वीज सळसळत होती आणि ती श्वास रोखून फक्त त्याचं बोलणं ऐकत होती. त्यानं हलकेच त्याची बोटं गालावरून ओठावर आणली आणि तिचे डोळे आपोआप मिटले गेले. आय लव्ह दिस स्ट्रॉबेरी लिप्स, त्याचा हळुवार आवाज एकदम जवळून आला आणि त्याचे गरम श्वास तिला तिच्या गालावर जाणवले. तिचं सर्वांग शहारलं. हातात साडीचा पदर घट्ट पकडला गेला आणि त्याचवेळी त्यानं तिला मागून मिठीत घेतलं. तिने डचकून डोळे उघडले. जान, आय लाईक युअर ब्युटी बोन, तो तिच्या कॉलर बोनवरून हलकेच हात फिरवत बोलला आणि जान्हवीच्या पोटात गोळा आला. तिनं तिचं शरीर आकसून घेतलं आणि त्यानं तसाच त्याचा हात खाली घेतला आणि आता मात्र तिला सहन झालं नाही. ती पटकन मागे वळाली आणि त्याच्या मिठीत शिरली आणि म्हणाली, बस. ती त्याच्या शर्टमध्ये तोंड लपवत बोलली आणि तो मात्र गालात हसला आणि त्यानं तिला घट्ट मिठीत घेतलं. तर मित्रांनो, हा आजचा भाग आपण इथेच थांबूयात. आता इथनं पुढं काय होईल? तो जान्हवीला प्रपोज करेल का, की कदाचित वेगळं काही घडेल? कारण ही स्टोरी तुम्हाला वाटते तेवढी सरळ जाणार नाही. यामध्ये बरेच ट्विस्ट येणार आहेत इथनं पुढं सुद्धा. तर मग पाहूयात की पुढे काय घडतंय ते. तर मित्रांनो, हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.